नमस्कार मित्रांनो मी चेतन दांडेकर एम पी एस सी लर्निंग पॉईंट या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर एम पी एस सी लर्निंग पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा म्हणजेच मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एस एस सी सी एच एस एल एक्झाम दोन हजार वीसची संपूर्ण माहिती पाहणार आहोत स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये कंबाईन हायर सेकेंडरी लेव्हल या एक्झामसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे तर या एक्झाममध्ये किती पोस्ट आहे शैक्षणिक पात्रता वयाची अट सिलेक्शन प्रोसेस पगार अप्लिकेशन फी महत्त्वाच्या डेट्स कोणत्या परीक्षेचे विषय याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर अंदाजे पदांची संख्या ही सहा हजार आहे अंदाजे संख्या ही सहा हजार आहे तर पदांची संख्या ही चार आहे तर पहिली पोस्ट आहे लोअर डिव्हिजन क्लर्क एल डी सी आणि ज्युनियर सेक्रेटरीएट असिस्टंट या पोस्टसाठी पेस केलं आहे एकोणवीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे दुसरी पोस्ट आहे पोस्टल असिस्टंट किंवा सॉर्टिंग असिस्टंट याच्यासाठी पेस केलं आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर तिसरी पोस्ट आहे डेटा एंट्री ऑपरेटर याच्यासाठी पेस केलं आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर चौथी म्हणजे शेवटची पोस्ट आहे डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए यासाठी पे स्केल आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता ही बारावी पास किंवा डिप्लोमा पास आहे तर लोअर डिव्हिजन क्लर्क आणि ज्युनियर सेक्रेटेरियल असिस्टंट पोस्टल असिस्टंट किंवा सॉर्टिंग असिस्टंट आणि डेटा एंट्री ऑपरेटर या तीन पोस्टसाठी बारावी पास किंवा डिप्लोमा पास ही शैक्षणिक पात्रता लागते तर डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड एसाठी ट्वेल्थ सायन्सची आवश्यकता आहे ज्या विद्यार्थ्याचे बारावीमध्ये सायन्स स्ट्रीम ज्यांनी शिकलेली आहे ते डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात वयाची अट हे अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत आहे जर तुमची डेट ऑफ बर्थ दोन जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णव ते एक जानेवारी दोन हजार दोनच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता एज रिलॅक्सेशन हे खालीलप्रमाणे आहे तर एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी पाच वर्षाचं एज रिलॅक्सेशन असेल म्हणजेच अठरा ते सत्तावीस म्हणजे सत्तावीस सत्तावीस प्लस फायू बरोबर बत्तीस तर बत्तीस वर्षा वर्षाची जर तुम्ही असाल आणि एस सी एस टी कॅन्डिडेट असाल तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता ओबीसीसाठी तीन वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे म्हणजेच सत्तावीस प्लस तीन बरोबर तीस तीस वर्षाची जर असाल ओबीसी कैंडिडेटला जर बिलॉंग करत असाल तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता पी डब्ल्यू डी म्हणजेच पर्सन विथ डिजॅबिलिटी अनरिझर्वसाठी दहा वर्ष पी डब्ल्यू डी ओ बी सीसाठी तेरा वर्ष पी डब्ल्यू डी एस सी एस टीसाठी पंधरा वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे सिलेक्शन प्रोसेस सिलेक्शन प्रोसेस हे तीन स्टेपमध्ये होणार आहे टीयर वन टीयर टू आणि टीयर थ्री तर टीयर वन एक्झाम ही कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे यामध्ये टोटल चार सब्जेक्ट असेल इंग्लिश लँग्वेज ज्यामध्ये बेसिक नॉलेज आपल्याला माहिती असायला हवं दुसरा सब्जेक्ट आहे जनरल इंटेलिजन्स तिसरा सब्जेक्ट आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड बेसिक अरिथमॅटिक स्किल आणि चौथा सब्जेक्ट आहे जनरल अवेअरनेस तर प्रत्येक सब्जेक्टमधून पंचवीस प्रश्न येणार आहेत आणि एक प्रश्न हा दोन मार्काचा असेल तर टोटल दोनशे मार्काचा हा पेपर आहे तर त्यासाठी साठ मिनिटाचा कालावधी आहे आणि ऐंशी मिनिटाचा कालावधी हा डब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठी आहे तर झिरो पॉईंट फाईव्ह म्हणजेच पंचवीस टक्के निगेटिव्ह मार्किंग असेल जर तुमचा एक प्रश्न जर चुकला तर अर्धा मार्क कट होईल टीयर वनची एक्झाम पास झाल्यानंतर टीयर टू आणि टीयर थ्रीचा पेपर राहील इयर टूचा पेपर हा डिस्क्रिप्टिव पेपर राहील ज्यामध्ये जो की शंभर मार्काचा राहील ज्यामध्ये निबंध पत्र किंवा अर्ज या तीनपैकी एक विषय निवडायचा आहे तो आपल्याला शंभर मार्काचा राहील आणि नंतर आहे स्किल टेस्ट किंवा टायपिंग टेस्ट स्किल टेस्ट आणि टायपिंग टेस्ट हे दोन लँग्वेजमध्ये असेल हिंदी आणि इंग्लिश आणि पेपर पेपरसुद्धा हिंदी आणि इंग्लिश या दोन लँग्वेजमध्ये असेल तर स्किल टेस्ट किंवा टायपिंग टेस्टमध्ये एल डी सी किंवा पोस्टल असिस्टंट या पोस्टसाठी थर्टी फाईव्ह वर्ड पर मिनिट इंग्लिश लँग्वेजसाठी आणि तीस वर्ड पर मिनिट हिंदी लँग्वेजवाल्यांसाठी स्पीड पाहिजे तर डेटा एंट्री ऑपरेटरसाठी आठ हजार की डिप्रेशन पर अवर म्हणजे आठ हजार की डिप्रेशन पर अवर ही स्पीड पाहिजे तर ही परीक्षा टायपिंग टेस्ट ही पंधरा मिनिटाची असेल परीक्षा फी जनरल ओबीसी मेल कॅन्डिडेटसाठी शंभर रुपये परीक्षा फी असेल आणि अदरसाठी म्हणजेच एस सी एस टी एन टी महिलांसाठी आणि एक्स सर्विसमॅनसाठी कोणत्याही प्रकारची फी नसेल इम्पॉर्टंट डेट्स आहे ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख तीन बारा दोन हजार एकोणवीसपासून म्हणजेच तीन डिसेंबर दोन हजार एकोणवीसपासून दहा जानेवारी दोन हजार वीसपर्यंत राहील आणि लास्ट डेट ऑफ रिसिप्ट ऑफ अप्लिकेशनची लास्ट डेट दहा जानेवारी दोन हजार वीस आहे तर लास्ट डेट फॉर मेकिंग ऑनलाईन फी पेमेंट जर ऑनलाईन फी पेमेंट करण्याची शेवटची तारीख बारा जानेवारी दोन हजार वीस आहे जर तुम्ही ऑनलाईन पेमेंट नसन करा जर तुम्ही ऑफलाईन चलान थ्रू पेमेंट करत असाल तर तुम्हाला बारा एक दोन हजार वीसपर्यंत चलान काढायचं आहे आणि चौदा एक दोन हजार वीसपर्यंत तुम्हाला ते चलान सबमिट करायचं आहे डेट ऑफ कम्प्युटर बेस्ड एक्झॅमिनेशन टीयर वन एक्झाम ही सोळा मार्च दोन हजार वीसपासून तर सत्तावीस मार्च दोन हजार वीसपर्यंत घेण्यात येणार आहे आणि डेट ऑफ टीयर टू एक्झामिनेशन म्हणजेच डिस्क्रिप्टिव्ह पेपर म्हणजेच टीयर टूची एक्झाम ही अठ्ठावीस सहा दोन हजार वीसला घेण्यात येणार आहे तर डब्ल्यू 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 डॉट एस एस सी डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता मित्रांनो धन्यवाद